ओम नमो श्री जगदम्बे, ओम नमो श्री जगदम्बे, नमन तुज अम्बे करुण प्रारंभे, डपावर धाप तुम दुनिया दाम, 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 शाही रहा महाराष्ट्र ता प्राण, 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 क्रांतिवीरच गातो गुणगान संताला, आदि नमन साधु संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, रामदासाला, रामदासाला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला गिराजी, गुरु चरणाला गिराजी, गुरु चरणाला गिराजी, नमन माझे नामानंदाला, नमन माझे नामानंदाला, गुरु मौलीला, सुभद्रा मातेला, सोना मातेला, पांडुरंगाला, सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला, मुक्कामी मालेवाडीला, शाहिरी साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला, शाहिर देशमुख गातो पोहाड्याला, गातो पोहाड्याला गिराजी, गातो पोहाड्याला गिराजी, गातो पोहाड्याला तयार, प्रखर ज्वालामुखी झाला तयार, प्रखर ज्वालामुखी झाला तयार, केल स्थापन प्रति सरकार, केल स्थापन प्रति सरकार, केल स्थापन प्रति सरकार, एकोणीसशे बेचाळीस साला उठाव बघा झाला, देशभर इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालं, महात्मा गांधींनी चले जाऊची घोषणा केली, या देशातला तरुण, या देशातला कॉलेज कुमार, या देशातले वकील, या देशातले दूरदृष्टीचे नेते, वेगवेगळ्या विभागातून, वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या गावातून एकच उठाव झाला, घोषणा सुरू झाल्या, महात्मा गांधी की, महात्मा गांधी की, सातारा जिल्ह्यात कचेरी खोलली गेली, या तालुक्याचं नाव आहे तासगाव, आणि या क्रांतीवीराच्या आड्याच गाव आहे कुंडल, कुंडल मधली ही मंडळी नाता लाड, जेडी लाड, जेडी बापू सध्या म्हणतात, हे निष्काम कर्मयोगी माणसं आहेत, नागनाथ अण्णा नायकोडी, पांडू मास्तर,
विश्वराव गुरव क्रांतिशह नाना पाटील रमानंद भारती वसंतदादा पाटील अनेक मंडळी आहेत पंजी मंडळी लोकांच्या समोर आहेत ज्यांचा कार्य लोकांच्या समोर आहे ज्यांनी आपल्या विचारांची बैठक मांडली या महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे त्यावेळेला विद्यार्थी अवस्थेत होते पण या चळवळीत क्रांतिकारकांना मदत करत होते सानिध्यात होते असा तो काळ 1942 साला उठाव बागा झाला देश मुक्तीला खडबडून तरुण जागा झाला खडबडून तरुण जागा झाला हाती तिरंगा वीर चालला आणि या वीराचं नाव आहे नाना पाटील यांचं गाव पूर्वी हा सातारा जिल्हा होता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या दक्षिण साताऱ्याचं नाव आता सांगली जिल्हा झाला सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला चिंद्रगाव पाटील कुळी पुत्र जन्मला पुत्र गावापेक्षा बरं असणार असं हे मच्छिंद्र गडाच्या पायथ्या जवळच येडे मच्छिंद्र या पाटील घराण्यात हा मुलगा जन्माला लागला लहानपणी शाळेत जाऊ लागला त्यावेळेला एवढ्या शाळा नव्हत्या खेडेगावात तरी नव्हत्या त्या काळामध्ये हे नाना पाटील सातवा वर्ग पास झाले सातवा वर्ग पास झाला की नोकरी मिळायची इंग्रजांच्या राज्यात मग कुणी शिक्षक कुणी तलाठी पोलीस मध्ये तरी चौथा दुसरा वर्ग शिकलेली ही माणसं त्या काळात होती आणि बालपणी या वीराला तालमीत जावं व्यायाम करावं किळदार शरीर बनवावं कुस्तीचा नाद वीराला कुस्तीचा नाद वीराला नाद वीराला नाना पाटलाला सातवा वर्ग पास बघा झाला सातवा वर्ग पास बघा झाला रिविनीत लागला नोकरीला रिविनी खत म्हणजे तलाठी झाले तलाठी झाले कराड तालुक्यामध्ये वाटार नावाचं गाव आहे आणि या वाटारच्या गावातल्या वसुलीसाठी तलाठी नेमणूक झाली
आणि याच वेळेला स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली. शेत सारा गोळा केला, मनात मात्र सुरू झालं ही लाचारेची नोकरी करायची नाही. पगार किती? 11 रुपये. 11 रुपये पगार, पण नोकरी सोडायची. मग घरात अर्धांगी आहे म्हणजे बायको, तिला विचारावं. एकांतात बोलले पत्नीला, बोलले पत्नीला काय म्हणाले, नोकरी सोडून चळवळीत पडावं असं वाटत. तुझी साथ हवी गे मला, तुझी साथ हवी गे मला. पत्नी काय बोलली पतीला, पत्नी काय बोलली पतीला, माझी साथ तुम्हाला आहे. तुम्ही तुमच्या कार्यात कुठेही कमी पडू नका. मारा ठोकर नोकरीला, मारोनी लात नोकरीला, मारोनी लात नोकरीला. पत्नी काय बोलली पतीला, माझी साथ आहे तुम्हाला, आहे तुम्हाला. गावातला वसूल गोळा केला, गावातला वसूल गोळा केला. गाठ थैलीला, झेंडा काढीला, चौडीवर गेला, झेंडा फडकविला. वाटर गाव ठेवा ध्यानाला, पुन्हा बेंगळूर हायवे रोडवर असणार हे वाटर. स्वतः झेंडा लावल्यावर आणि काय केलं, नोकरीला लात मारली. मारोनी गाठ थैलीला, झेंडा काढीला, चौडीवर गेला, झेंडा फडकवला. राष्ट्राचा संन्यासी झाला, संन्यासी झाला. नाना पाटील रांगडागडी, सातारी ग्रामीण भाषा, खणखणीत आवाज, पिळदार शरीर, बोलका. गावागावात फिरायला सुरुवात केली, सभा घेऊ लागला, बोलू लागला. अरे या गोऱ्या माकडानी काय ठेवलं नाही, ही गोरी माकड आमच्या देशात आली, व्यापार करायला आली, आणि व्यापार करत करत सत्ता हातात घेतली. कारण पळपुट्या बाजीरावा मुळ यांचं साधलं. अरे हा देश शिवरायाचा, ज्या राजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ज्यांचा पाठीराखा सह्याद्री, ही भूमी संतांची, ही भूमी शिवप्रभूची. आणि इथं हुकूमत या लाल माकडांची. साता समुद्राच्या पलीकडून आले. अरे आपणाला यांचा राज्य चालून द्यायचं नाही, आपणाला आपलं सरकार तयार करायचं. बैठक झाली, कुंडल्ला झाली, कुंडल्ला ठराव पास झाला, ठराव पास झाला.
आणि मग गावं नेमली, कचिऱ्या उघडल्या आणि प्रति सरकार म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध सातारा जिल्ह्याचा राजकारभार करण्याकरता हे प्रति सरकार निर्माण झालं. पण अपभ्रंशानं त्याला पत्री सरकार म्हणू लागले. नानानी उभारी लपंडन संगत गेले शंड. इंग्रजाचे बूट चाटणारी लाचार संगत गेले अधिकाऱ्याला, पत्र गेले कलेक्टरला, कळवलं मुंबईला गव्हर्नरला, सातारा जिल्ह्यामध्ये क्रांती सुरू झाली. आणि याचा म्होरक्या आहे तो नाना पाटील. सरकारची झोप उडवली गेली आणि या नाना पाटलाचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून पोलीस यंत्रणा सुरू झाली. नानानी उभारिले बंड, सांगत गेले शंड, सांगत गेले शंड. हुडकून अशा शंडाला, हुडकून अशा शंडाला, गाव गुंडाला, चोर भामट्याला, लुच्च्या पुढाऱ्याला. नाना पाटलांनी विचार केला, हे कुणी कळवलं? गांधी टोपी घातलेले गांधी भक्त बनावट हुडकून काढले. साहेबाचे बूट चाटणारे श्रीमंत हुडकून काढले. पाटील, कुलकर्णी, नकली पुढारी, स्वार्थी अधिकारी. आणि मग नाना पाटलांनी त्यांना दशत बसवण्याकरता काय केलं? फुडकुणी स्वार्थी पुढाऱ्याला, गाव गुंडाला, चोर भामट्याला, पत्र्या ठोकल्या त्यांच्या पायाला, त्यांच्या पायाला. पायाला पत्र्या म्हणजे कळलं का? बैलाच्या पायाला पत्र्या ठोकतात अशा ठोकल्या. माता संघटना उभी केली. कुठलीही संस्था संघटना राजकारभार करायचा असेल तर पहिल्यांदा अर्थ खातं मजबूत पाहिजे. हे जर नसेल, पैसा नसेल तर काही करू शकत नाही. म्हणून यांची एक मीटिंग भरली, ठराव झाला, ठराव पास केला आणि सरकारची खजिन्याची गाडी लुटायचं ठरलं. ही गाडी खजिना घेऊन जाणारी गाडी, गाडीची डाक कुणी द्यायची, रोल कुणी काढायचे, पैसा बाहेर कसा काढायचा, मग याचं नेतृत्व दिलं कुणाला? जीडी लाडाला, म्हणजे बापूला. जीडी लाड आज आहे, जीडी बापू त्यांना म्हणतात.
गाडी बापू तयार झाला घेऊन सौंगड्याला विचूत नावाचं ठेसन आहे शेनोली की कराड विचूत ताकारी किर्लोस्करवाडी अशी ही जाणारी गाडी डाक लागली क्रांतीवीराला जमाव बागा झाला कल्लो रुळाला आणि गाडी सुटल्यानंतर सायकल स्वार सायकलवर स्वार झाला गॉर्न शिट्टी मारली यांनी सायकल सोडली आणि गाडी येण्यापूर्वी काय वेगाची सायकल मारली असे रुमालाचा इशारा दिला रुमालाचा इशारा दिला नट बोल्ट आधीच रोळाचे काढले होते रोळ ते सारले बाजूला रोळ ते सारले बाजूला दगडाचा खिळकांडा केला दगडाचा खिळकांडा केला वेगाने आलेली गाडी रोळ बाजूला काढल्यानंतर रोळ नसल्या जागेला गेल्यानंतर ती थांबली गेली पटापट आमचे क्रांतीवीरात घुसले पोलिसाच्या बंदुकी हिसकावून घेतल्या आणि डब्यात असणार हे इंग्रजाच हा खजिना तसा पैसा आमचाच पण मालक ते होते गाडी लुटली नानाचा झाला बोलबाला झाला बोलबाला नाना पाटलानं गाडी लुटली अरे नाना पाटलाचं नाव होतं काम करणारे अनेक क्रांतीवीर होते तर या कार्यातलं काम करणाऱ्यांचं नाव आहे जी डी बापू नानाचा बोलबाला झाला आता ही रक्कम तालमीत लिहून पुरली कुठं विहिरीत टाकली क्रांतीवीरांना काय माहित त्यातलं काही लोकांना ती गावाला आता सापडलं पण हे लाट्या खाऊन तुरुंग भोगून हाडाची माती केली गवा सापडणारे आता श्रीमंत झाल्यात मला नाव सांगायची नाही त्यांच्या सुदैवाना त्यांना ते धन मिळालेलं आहे नानानी उभारीला बंड आणि या बंडामुळं काय झालं पकडवार नाना पाटलाला बक्षीस ठेवलं पण कोण क्रांतीवीराला पकडून देणार हो स्वतःच घर भरण्यासाठी लूटमार करत नव्हते इंग्रजाचा खजिना लुटला होता तो स्वतःसाठी नव्हता तर या राष्ट्राचा या मायभूमीच्या पायातल्या संकला तोडण्यासाठी उठाव होता म्हणून नाना पाटील कुठं आहे हे क्रांतीवीर आता याच्यात किती मंडळी आहेत म्हणाल सगळी यादी द्याची तर याचे चार भाग तयार होतील चार भाग फिरे धरण्याला पण भीती होती
जर या बाबाच्या तावडीत घावलोच पत्र्या ठोकील आमच्या पायाला, पत्र्या ठोकील आमच्या पायाला, धश तो होती साहेबाला, होती साहेबाला निराधी, होती साहेबाला निराधी, होती साहेबाला निराधी, धश तो होती साहेबाला, होती साहेबाला निराधी, होती साहेबाला निराधी, होती साहेबाला निराधी। नाना पाटलांचा जीवापाड मित्र आहे, येड्याचा पांडुरंग मास्तर, गावाचं नाव येड, आणि स्वातंत्र्यासाठी वीडी झालेली माणसं ईडीच। कधी कधी विनोदानं म्हणायचे नाना पाटील, गाव येड, आमचं गाव येड, लोक ख ख ख ख हसायचे। पांडू मास्तर जोडीला एकदा निपाणी येड्याला आले, आणि निपाणी येड्याला येताच पांडू मास्तर घेतलं जोडीला, घेतलं जोडीला, आले डोंगराला मल्लिकार्जुनाला। मल्लिकार्जुनला आल्यानंतर स्नान केलं नील गंगेला, स्नान केलं नील गंगेला, हे धार्मिक होते, गळ्यात माळ होती, हे राम भक्त होते, हे वारकरी होते, अन्यायवरती वार घालणारे वारकरी होते। स्नान केलं नील गंगेला, आले दर्शनाला, अभिषेक केला महादेवाला, शंभू महादेवाला अभिषेक केला, आणि दोघही दिकमाळी जवळ बसलेले आहे, आणि दिकमाळी जवळ बसल्यानंतर वर पिराचं ठिकाण आहे, सैचान बोकारी बावर दिन नस्तारो धीन, वीरानी दिन गाजविला, दिन गाजविला, नाताच्या आले दर्शनाला, बावर दिनच्या आले दर्शनाला, आणि काय केलं, प्रदक्षिणा मल्लिकार्जुना सोमनाथाला घातली, सोमनाथाला घातली, हर हर महादेव केली गर्जना, हर 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 महादेव केली गर्जना, लागले मार्गाला सांगली जिल्ह्यामध्ये
सह्याद्रीच्या रांगेमध्ये सागरेश्वराचं दैवत आहे आणि या नाव गावाला नाना पाटलाचं फार मोठं प्रेम. दरवर्षी यात्रा चुकत नव्हती. हे देवराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचे शिल्पकार आणि भारत देशाचे उपपंतप्रधान माननीय यशवंतराव चव्हाणांची जन्मभूमी. इथं अभयारण्य आहे, बघण्याजोग आहे, सृष्टी सौंदर्य ते निसर्गरम्य वातावरण आणि खिंडीत असणार हे सागरेश्वराचं दैवत. नाना पाटील या देवाराष्ट्रात आहे हे कळलं अधिकाऱ्याला, ब्रिटिश अधिकाऱ्याला, गोऱ्या साहेबाला. अचूक संधी आली आपणाला नाना पाटलाला पकडायचा. यात्रेमध्ये बातमी कळली नाना पाटलाला, नाना पाटलाला गोऱ्या माकडानी वेढा दिलेला. देवाराष्ट्रात इंग्रज अधिकारी आलेले आहेत, खाकी डगलं घातलेले, तुकड्याला लाचार झालेले भारतीय आहेत, पण स्वातंत्र्याबद्दल तळमळ नसणारे ही लाचार कुत्री मला पकडायला आली. बैलगाड्याच्या शिरती होत्या, आजही वर्षाला तिथं शिर्ती चालू आहे, तो परंपरा चालू आहे. नामांकित प्रसिद्ध बैलगाड्या त्या ठिकाणी वर्षाला येतात. यात्रा भरलेली, कुस्त्याचा फड सुरू होणार. नाना पाटील हा पैलवान गडी, पोशाख म्हणजे लुंगी, एक रुमाल खांद्यावर, जांग आणि लंगुटा बंद असणारा हा गडी. पोलिसांनी वेढा टाकलेला, पोलिसांनी वेढा टाकल्याला धरणावीर आला, क्रांतीवीर आला, नाना पाटलाला काय केलं, गाडीवर न उडी टाकली आणि हा हा म्हणता नाना पाटील पशार झाला. पशार झाला दिराजी, पशार झाला दिराजी, पशार झाला दिराजी, नाना पाटील पशार झाला, पशार झाला दिराजी, पशार झाला दिराजी, पशार झाला दिराजी. लाल बुंद साहेब झालेला शिकार गेली, त्याला वाटत होत मी नाना पाटलाला पकडणार, नाही जमलं. नाना पाटलांच्या सभा चालूच होत्या. नाना पाटील अथवा नाना पाटलाचे साथीदार हाताला लागत नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्याचं खरपूस पत्र येत होत, तुम्हाला अधिकारी आम्ही नेमलं, पगार खाता, तुम्ही लाचार असा,
होणाऱ्या लूटमालीतला नाना पाटील तुम्हाला काहीतरी देत असे। काही साहेबांना ते बोलणं सहन होत नव्हतं, त्यांना प्रतिज्ञा केली पकडीन। साहेबाला बातमी कळली, नाना पाटील लोणंद नावाचं गाव आहे आणि या बाजारात नाना पाटील आलेला आहे। साहेबांनी मोर्चा वळविला लोणंद गावाला, लोणंद गावाला धरण्याला नाला नाना पाटलाला। उन्हाळ्याचे दिवस बाजारात फिरू लागला, लाल बुंद साहेब झाला, लाल बुंद साहेब झाला, घाम टिपाय लागलेला आहे। उठाय नाना पाटी उन्हात फिरतो। नाना पाटलांनी विचार केला, साहेबाची गंमत करावी, भिलं नाही बरं साहेबाला। आणि हा नाना पाटील आहे हे कुणाला माहीत। नाना पाटील उठले आणि साहेबाच्या समोर गेले, राम राम साहेब। बराच वेळ झालं चक्रा मारताय, पिंजऱ्यात वाघ जसा चक्रा मारतो तशा। अरे त्या नाना पाटलानं झोपडवली आमची, वरच्या अधिकाऱ्याचा वरनं दबाव आलेला आहे, तो तर आमच्या हाताला लागत नाही। आणि त्याला पकडायसाठी आणि या उन्हात चरबी पागळायला लागली की फुकटच खातायसा वाटतं। हे एन आउट काय रा, बक्षीस मिळवायचं सोडून गेट आउट म्हणताय साहेब। नाना पाटील म्हणतात मला धरा मिळवा बक्षीस आला। साहेबाची जर लट 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 कापाय लागली। साहेब उभं भिजलं घामानं, समोर साहेब नाना पाटील म्हणतात मला धरा मिळवा बक्षीस आला। सर्व अंग घाम सुटलेला, साहेब गार बघा झाला, साहेब गार बघा झाला, खाली मान घातली। साहेब लागला रस्त्याला, लागला रस्त्याला, नानाच्या पाहून रुबाबाला कापरू सुटलं बघा साहेबाला। मुकाट्यानं निघून गेला, निघून गेला, निघून गेला साहेब, मुकाट्यानं निघून गेलं। नाना पाटील आपलं कार्य चालूच होत, चळवळीचं शस्त्र चालू होत, छावणीवर हल्ले चढतच होते, पोलिसाच्या बंदुकी हिसकावून घेतल्या जातच होत्या, गावागावामध्ये काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तयार होत होते। दुसरा साहेब बदलला, बदलून साहेब आलेला, साहेब आलेला धरण्याना नाला, धरण्याना नाला। आणि साहेबांनी कसून तपास घ्यायचा ठरवला,
सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुका आहे, फलटण तालुका। आणि या फलटण जवळ एक गाव आहे, अगदी फलटण पासून 2-2.5 किलोमीटर वर दहिवडीला जाणाऱ्या रस्त्यावर हे नाना पाटलाचं आवडतं गाव। बऱ्याच दिवसाचा नाना पाटलाचा मुक्काम अड्डा, एक बातमी कळली साहेबाला, कळली साहेबाला, नाना पाटीलाला खेड्याला, नाना पाटीलाला खेड्याला दाढी करण्याला न्हाव्या घरी गेला। नाना पाटील खेड्यात आलेला दाढी करण्याला न्हाव्या घरी गेला, वट्ट्या बसलेला सबोन होता दाढीला, न्हाव्यानं आपलं साहित्य कळलं, पाटलाच्या दाढीला साबण लावला आणि साबण अगदी घासून पुसाय सुरुवात केली। एवढ्यात नाना पाटलांनी काय केलं, आपला चेहरा बघण्याकरता हातामध्ये आरसा धरलेला आहे। नाना पाटील खेड्यात आलेला दाढी करण्याला न्हाव्या घरी गेला, वट्टे बसलेला साबण दाढी लावून हातामध्ये आरसा धरलेला, हातामध्ये आरसा धरलेला, आरशात पोलीस दिसला, आरशात पोलीस दिसला, नाना बागा बिलंदर कसला, नाना बागा बिलंदर कसला, दाढीचा साबण पुसला, दाढीचा साबण पुसला, न्हाव्याच्या धरून मानेला, न्हाव्याच्या धरून मानेला, साबण लावला दाढीला, लावला हे साहेब। पण 2-4 पोलीस आले, येऊन बघतात तर नाना पाटलानं काय केलं होतं, वस्तारा आपल्या हातात घेतला आणि दगडावर घासायला लागलेला आहे, न्हाव्याच्याच दाढीला साबण लावला होता, न्हावी काय बोललं नाही, बोलावं तर हा पाटील पत्र्या ठोकील, न्हावी बी गप्पच बसलो होत। साहेबाला साहेबांना पाहिलं, ज्याच्या दाढीला साबण तो नाना पाटील कुणी बघितला होता, त्यालाच पकडलं, पकडलं नाना पाटलाला, आनंद साहेबाला पकडला नाना पाटील, न्हावी पकडलं होत, पकडला नाना पाटलाला, आनंद साहेबाला बेडे हाताला नेलं ठाण्याला। इकडे काय घडलं माहित आहे, नाना पाटलानं ते न्हाव्याचा गबाळ गोळा केलं, न्हाव्याचा गबाळ गोळा केलं, सगळं धुपटीत भरलं, धुपटीती लावली बगलला, धुपटीती लावली बगलला, लावली बगलला, राम राम केला साहेबाला, साहेब काय राव गिराई कालचा दाढी करायला, थोडी दाढी तरी होऊन द्यायची होती तुमची, करू का, हेड आउट, राम राम केला साहेबाला, राम राम केला साहेबाला, धोपटी ती लावली बगलला, धोपटी ती लावली बगलला, नाना पाटील निघून गेला, निघून गेला दिराजी, निघून गेला दिराजी, निघून गेला दिराजी। इकडे साहेबाला आकाश ठेंगण झालं, बक्षीस लावलेलं होतं, आता बक्षीस मिळणार,
आपली एक फीत वाढणार, आपणाला हुद्दा मिळणार, मनातले मांडे मनात रचायला लागलो साहेब। ठाण्यात गेल्यानंतर खाट काढली, टेबलाव ठेवली, अंडरुळा पटला। काय नाना पाटील बंड वारतोस, इंग्रजाच्या विरुद्ध चळवळ उभी करतो, स्वतःला पत्री सरकार म्हणून घेतो। पकडला का नाही तुला? मग न्हाव्याच्या लक्षात आलं मला का पकडलं, न्हाव्याची टूप पिटली आणि घाबरलेलं न्हावीत ताट उभं राहिलं। कारण आधी त्याला वाटलं होतं काही गुन्हा नसताना मला पकडून आणलंय, काय होतंय पुन्हा ठेव, पण हे सगळं गेलं। ताट उभा राहून काय म्हणतोय, साहेब हे साहेब साहेब तुम्ही चुकला, वाट वाट घ्यात मॅट मला काय कळत नाही, सांगतोय जरा लक्षपूर्वक ऐका। साहेब तुम्ही चुकला, हा जाम लागला हाताला, हा जाम लागला हाताला, तुमचा बाप निघून गेला, निघून तू नाना पाटील नाही काय साहेब? अहो मी न्हावी त्या गावातल्या लोकाला विचारा तरी, मग तो वस्त्रात चोळत होता तो तुमचा बाप होता, तो गेला तुम्हाला भगव, दौडव साहेबाचा घसा बसला तरी बोंबालते। गेला गेला नाना रे, गेला नाना रे, गेला गेला नाना रे, गेला नाना रे, गेला ही सातारा जिल्ह्यातली चळवळ। नाना पाटलाच्या नावाचा बोलबाला झाला, पत्री सरकार, पत्री सरकार। नाना पाटलाचा एक निष्ठ भक्त यांचं नाव आहे नागनाथ नायकोडी, नागनाथ अण्णा म्हणतात त्यांना। या माणसानं केलेली प्रगती क्रांतीसह नाना पाटलांच्या नावानं हायस्कूल काढलं, स्वातंत्र्यात सहकार चळवळ उभी केली आणि सहकार साखर कारखाना निर्माण केला। महाराष्ट्रात जेवढे कारखाने आहेत या कारखान्यामध्ये अण्णानं उभा केलेला कारखाना अगदी अल्प काळात तो कर्ज मुक्त झाला। तिथं तुम्हाला हॉस्टेल मिळणार नाही, आलिशान खुर्च्या मिळणार नाहीत, स्वतः भादर घोंगड्यावर बसणार, भाकरी बांधून आणून खाणार। अरे शेतकऱ्यानं घाम गाळलेल्या पैशावर चैनी करायची नाही, पुरा मोबदला शेतकऱ्यालाच मिळाला पाहिजे। मी जर एवढी रक्कम देत असे
मी टनाला एवढा भाव देतो मग तुमचे कारखाने सर्वाचे अगोदर आहे तुम्हाला का देता येत नाही? तुम्ही भ्रष्ट आहात, निष्काम कर्मयोगी आणि निष्काम काम करणारे पुढारी या देशाला गरज आहे। मुद्दाम उल्लेख करतोय मी, कारण हे राष्ट्र प्रेमानं भारावलेली मंडळी, इंग्रजाच्या लाट्या काट्या खाल्लेली मंडळी, कारावास म्हणजे तुरुंग भोगलेली मंडळी, स्वातंत्र्यासाठी देहाला चंदनाप्रमाणे झिजवणारी मंडळी। अरे बाबा, चंदन जेव्हा झिजतो त्याच वेळेला त्याचा सुगंध सुटतो, अगरबत्ती स्वतःला जाळून घेते त्याचा सुगंध नंतर येत असतो। तसं या राष्ट्राकरता या देशातल्या देशभक्तांनी क्रांतीवीरांनी स्वतःच्या देहाला चंदनाप्रमाणे झिजवलं जगाच्या कल्याणा। त्यातलं एक आमचे नागनाथांना आहेत, लक्षात ठेवा, क्रांतीवीर नाना पाटलाचा अनुयायी। क्रांतीचा ऐका पोवाडा गिरवावा धाडा, क्रांतीचा ऐका पोवाडा गिरवावा धाडा, वीर फाकडा, क्रांतीचा ऐका पोवाडा गिरवावा धाडा, वीर फाकडा, डपावर थाप तुंतून या ताण, आणि या लोकांचं सानिध्य या बाबासाहेबाला मिळालं। बाबासाहेब देशमुख गातो हे अनुभवाला जे आलं तेच गात आहे, समाजाच्या हितात असेल तेच गात आहे, लोक शिक्षण असेल तेच गात आहे। मला समाजाची दुफळी करायची नाही, राष्ट्राच्या हितात असेल तेच गात आहे। कने राष्ट्र तुमचं माझं आहे, भगीरथ प्रयत्नानं मिळवलेलं आहे, ते तुम्हाला मला टिकवायचं आहे, त्याला वाचवायचं आहे, त्याला वाढवायचं आहे। हे पाणी अडवायचं आहे का निसर्गाचं पडलेलं पाणी नाल्या वगळी नदीला मिळतं, नदीचं पाणी सागराला जातं, मग ते अडवलं पाहिजे, ते उचललं पाहिजे। काय कॅनलच्या मार्गाने, काय पाईपनं उचलून आमच्या कृष्णा खोऱ्यामध्ये कृष्णा खोरे पाणी परिषद टेंबू प्रकल्प बोरपाल हरपाल प्रकल्प हे झाले पाहिजेत, कारण 2000 वर्षाचा जो काल मर्यादितला दिलेला आहे 21व्या शतकात आपण आता वाटचाल करणार आहे। हे जर आमच्या जाणत्या मंडळींनी पुढाऱ्यांनी या शासनानं हे 3 वर्षात नाही केलं तर पाण्याचा थेंबही तुम्हाला मला मिळणार नाही, लक्षात ठेवा। शाहिरानं साज चढविला, साज चढविला पूर्ण चढवून शाहिरी साजाला, आज गायलं क्रांतीवीर आला, आज गायलं क्रांतीवीर आला मुक्कामी मालेवाडीला, शाहिरी साज चढविला पूर्ण चढवून शाहिरी साजाला, शाहीर देशमुख गात मोहड्याला, गात मोहड्याला।
बाबा आपण लवकर सावध झालो नाही, म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनो उठाव करा। भैरे असणारे शासनाचे अधिकारी यांच्या कानात आवाज काढा, नाहीतर दिवस धोक्याचे आहेत। लक्षात ठेवा, शाहीर आपल्याला सावध करत आहे। आले दिवस आहे कसे जायचे, अन कसं होणार या लोकांचं, येणार दिवस धोक्याच बाबा, येणार दिवस धोक्याच, येणार दिवस धोक्याच बाबा, येणार दिवस धोक्याच, आणि येणार दिवस धोक्याच बाबा, येणार दिवस धोक्याच, येणार दिवस धोक्याच बाबा, येणार दिवस धोक्याच। अरे खिळ घातली सरकारनं, घातली सरकारनं या देशामध्ये, काँग्रेसनं कारभार केला, आता आमचं युती सरकार आहे, शिवशाहीचं सरकार, आणि अधिकारी भ्रष्ट आहेत, खायला शिकलेले आहेत, जाऊ तिथं खाऊचा कारभार। आरखील घातली सरकारनं, त्यामुळं व्यापारी झाला बेभान, व्यापारी झाला बेभान, ठिकाठिकाणी झाली हुशारी, ठिकाठिकाणी झाली हुशारी, पण पाहून धोरण युद्धाचं माझ्या शेतकरी दादा, हे माझ्या शेतकरी दादा, हे मजुरा, अरे ऐक माझ्या शेतकरी दादा, अरे भलं भलं भलं।